आता तुम्हाला एक लहानसं कोडं घालतो. ही गोष्ट आहे काही काळापूर्वीची, म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये अभ्यास करत होतो तेव्हाची. मी कानपूरमध्ये होतो आणि एका मित्राबरोबर कॅन्टीनमध्ये बसलो होतो. माझ्या मित्राचं नाव सौरभ बेनिवाल, तो चहा पीत होता. मी चहा नाही प्यायचो म्हणून मी त्याऐवजी वाळ्याचं सरबत पीत होतो. वाळ्याचं सरबत उन्हाळ्यामध्ये तब्येतीकरता फारच चांगलं आहे. आमच्या दोघांचे कप अगदी एकसारखे होते, म्हणजे 100 मिलीलिटरचे. त्याच्या कपात 90 मिलीलिटर चहा होता आणि माझ्या कपात 90 मिलीलिटर वाळ्याचं सरबत. मैत्री वाढवण्याकरता आम्ही ठरवलं की आम्ही जे काही पितोय ते एकसारखं असायला पाहिजे, म्हणून मी त्याच्या चहामध्ये थोडं वाळ्याचं सरबत घालणार आणि माझ्या वाळ्याच्या सरबतात तो थोडासा चहा. म्हणून त्याच्या कपात जितकी काही जागा उरली होती त्याच्यात मी सरबत ओतलं. मग त्यांनी चमचा घेऊन नीट ते सगळं ढवळलं आणि मग हे जे काही नवीन रसायन तयार झालं होतं ते परत माझ्या कपात ओतलं. असं केल्यानंतर आमच्या दोघांच्याही कपात 90 मिलीलिटर रसायन होतं, म्हणजे त्याच्याकडे थोडा चहा आणि सरबत व माझ्याकडे थोडा चहा आणि सरबत. आता कोडं असं आहे की हे सगळं केल्यावर माझ्या कपात जास्ती चहा होता का त्याच्या कपात जास्ती सरबत? आणि हीच प्रक्रिया जर का मी पुन्हा एकदा पार पाडली तर तेव्हा काय होईल? म्हणजे माझ्या कपात जास्ती चहा असेल का त्याच्या कपात जास्ती सरबत? आणि खरं तर त्याच्याहून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे याच्याने आमची मैत्री वाढली की नाही? त्याचं उत्तर तर फार सोपं आहे. सौरभ अजूनसुद्धा माझा खूप चांगला मित्र आहे आणि सिंगापूरमध्ये एका बँकमध्ये आता काम करतो आणि आनंदात राहतो.